वेलकम फ्रेंड्स विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण 30 डेज ऑनलाइन स्पोकन इंग्लिश क्रॅश कोर्सच्या 10व्या भागात आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आजचा भाग आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे, याच्यासाठी हा व्हिडिओ आपण संपूर्ण पाहावा अशी आपल्याला विनंती आहे। सुरुवातीला पाहतोय आपण प्रोनाउन्स म्हणजे सर्वनामे। आय आय म्हणजे मी, डब्ल्यू ई वी म्हणजे आम्ही, वाय ओ यू यू म्हणजे तू किंवा तुम्ही, एच ई ही म्हणजे तो, एस एच ई सी म्हणजे ती, आय टी इट म्हणजे ते आणि टी एच ई वाय दे म्हणजे ते त्या ती। आता याच्यानंतर आपण पाहतोय ते टू बीची भूतकाळी रूप वॉज किंवा वेअर आणि यांचा अर्थ आहे होता किंवा होते। वॉज म्हणजे होता आणि वेअर म्हणजे होते, असे या दोनही सहाय्यकारी क्रियापदाचे मराठीमध्ये अर्थ आपण पाहिलेले। आता आपण याच्यानंतर पाहतोय ते कोणत्या कर्त्यासोबत वॉज घ्यायचं आणि कोणत्या कर्त्यासोबत वर म्हणजेच वेअर घ्यायचं याची माहिती आपण आता घेऊयात। विद्यार्थी मित्रांनो, आय ही सी इट किंवा एक वचनी करता असेल तर त्याच्यासोबत काय घेतात, वॉज। काय घेतात, वॉज। त्याच पद्धतीनं वी यू दे किंवा अनेक वचनी करता असेल तर त्याच्यासोबत घेतात वेअर। काय घेतात, वेअर। आता आपण याचा सविस्तर अभ्यास करूया। आय वॉज माझ्यासोबत मोठ्या आवाजात म्हणायचंय, आय वॉज म्हणा माझ्यासोबत, वी वेअर, वी वेअर, यू वेअर, यू वेअर, ही वॉज, ही वॉज, सी वॉज, सी वॉज, इट वॉज, इट वॉज, दे वेअर, दे वेअर, राम वॉज, राम वॉज, पीपल वेअर, पीपल वेअर। हे सर्व तुम्हाला वहीमध्ये लिहून काढायचं आहे आणि आपण आता याच्यानंतर पाहतोय ते टू बीच्या म्हणजेच वॉज किंवा वेअर टू बीच्या भूतकाळी रूपानंतर म्हणजेच वॉज किंवा वेअर सोबत मुख्य क्रियापदाचं चौथं रूप वापरतात। बघा विद्यार्थी मित्रांनो, वॉज किंवा वेअर सोबत जर आपल्याला मुख्य क्रियापदाचं रूप वापरायचं असेल तर ते वापरतात मुख्य क्रियापदाचं चौथं रूप। आणि मुख्य क्रियापदाचं चौथं रूप हे मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश आय एन जी, कोणता पहा, कोणता डॅश आय एन जी हा प्रत्यय जोडला असता मुख्य क्रियापदाचं चौथं रूप तयार होतं। आणि मुख्य क्रियापदाच्या चौथ्या रूपाचं जेव्हा आपण मराठीमध्ये भाषांतर करतो तेव्हा मराठीत भाषांतर केलेल्या मुख्य क्रियापदाच्या चौथ्या रूपाच्या शेवटी त्या क्रियापदाला जोडूनच त येतं। काय येतं, त। आपण आता उदाहरण पाहतोय, पी एल ए वाय आय एन जी, प्लेइंग म्हणजे खेळत। बघा या ठिकाणी आपण पाहतोय पी एल ए वाय प्ले म्हणजे खेळणे, पी एल ए वाय प्ले म्हणजे खेळणे। आणि प्लेइंग याला आय एन जी जोडलं तो शब्द झाला प्लेइंग आणि त्याचा मराठी अर्थ खेळत। पी एल ए वाय आय एन जी प्लेइंग म्हणजे खेळत। बघा या ठिकाणी जो आय एन जी प्रत्यय आहे तो या ठिकाणी याला जोडला आणि त्याचा अर्थ बदलला पी एल ए वाय आय एन जी प्लेइंग म्हणजे खेळत। आता आपण याच्यानंतर पाहतोय ते मुख्य क्रियापदाच्या चौथ्या रूपाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते पाहूया। इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल। मुख्य क्रियापदाच्या चौथ्या रूपाला इंग्रजीमध्ये म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल। आता या प्रेझेंट पार्टिसिपलची म्हणजेच मुख्य क्रियापदाच्या चौथ्या रूपाची आपण काही उदाहरणं पाहूया। पी एल ए वाय आय एन जी प्लेइंग म्हणजे खेळत। पुढचं उदाहरण आहे एम ए के आय एन जी मेकिंग म्हणजे बनवत, मेकिंग म्हणजे बनवत। एस आय एन जी आय एन जी सिंगिंग म्हणजे गात, सिंगिंग म्हणजे गात। पुढचा शब्द आहे आर ई ए डी आय एन जी रीडिंग म्हणजे वाचत,
रीडिंग म्हणजे वाचत. पुढचा शब्द आहे डब्ल्यू आर आय टी आय एन जी, रायटिंग म्हणजे लिहित, रायटिंग म्हणजे लिहित. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे ओ पी ई एन आय एन जी, ओपनिंग म्हणजे उघडत, ओपनिंग म्हणजे उघडत. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण सर्वनाम, टू बीची भूतकाळी रूप आणि मुख्य क्रियापदाचं चौथं रूप पाहिलेलं आहे आणि याच्यावर आधारित आता आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा वाक्यामध्ये टू बीचं भूतकाळी रूप असतं आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं चौथं रूप असतं, तेव्हा त्याच्यामध्ये असतो पास्ट कंटिन्युअस टेन्स. चला तर आपण आता त्याची काही उदाहरणे पाहूया. पहिलं उदाहरण घेतलंय आपण आय वॉज प्लेईंग क्रिकेट, याचा मराठीत अर्थ होतो काय होतो अर्थ याचा मराठीत, आय वॉज प्लेईंग क्रिकेट, मराठी अर्थ मी क्रिकेट खेळत होतो. आता बघा, या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल आणि ती म्हणजे या वाक्यामध्ये वाक्याच्या सुरुवातीला कर्ता आलेला आहे आय आणि आपण त्याचा अर्थ लिहिला मी क्रिकेट खेळत होतो. म्हणजे जेव्हा मुलगा बोलत असतो तेव्हा आपण म्हणू शकतो मी क्रिकेट खेळत होतो, असा त्याचा अर्थ बरोबर आहे. परंतु जर वाक्याच्या सुरुवातीला कर्ता आलेला आहे आय आणि बोलणारी जर मुलगी असेल तर त्या वाक्याचा अर्थ होईल मी क्रिकेट खेळत होते. काय होईल? मी क्रिकेट खेळत होते. या ठिकाणी होतो अर्थ कोणासाठी येईल? जर मुलगा बोलत असेल तर मुलगा म्हणेल मी क्रिकेट खेळत होतो. दुसरं वाक्य पाहतोय आपण आता याच्यानंतरचं. दुसरं वाक्य आहे वी वेअर ड्रिंकिंग वॉटर आणि याचा मराठीमध्ये अर्थ होतोय आम्ही पाणी पीत होतो, आम्ही पाणी पीत होतो. तिसरं वाक्य आहे यू वेअर मेकिंग अ काईट आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे तू पतंग बनवत होतास. आता या ठिकाणी सुद्धा यू हा करता एकवचन, अनेकवचन, स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी कोणताही करता असेल तर यू हे एकच सर्वनाम वापरतात म्हणून या वाक्याचे बरेच अर्थ होतात. पहिला वाक्याचा अर्थ आपण इथे लिहिलेला आहे तू पतंग बनवत होतास, परंतु मुलीविषयी जर आपण बोलत असू यू वेअर मेकिंग अ काईट तर आपण म्हणू तू पतंग बनवत होतीस. काय म्हणू? तू पतंग बनवत होतीस. त्याच पद्धतीने हा यू आपण जर अनेकवचनी करता गृहीत धरला यू तर त्याचा अर्थ असा होईल तुम्ही पतंग बनवत होते किंवा तुम्ही पतंग बनवत होत्या, अशा पद्धतीने त्याचे अर्थ आपण घेऊ शकतो. आता याच्यानंतर चौथं वाक्य आहे यू वेअर प्लेईंग क्रिकेट. यू वी आर प्लेईंग क्रिकेटचा मराठी अर्थ आहे तू क्रिकेट खेळत होता किंवा तुम्ही क्रिकेट खेळत होते किंवा तू क्रिकेट खेळत होतीस. पाचवं वाक्य पाहतोय आपण ही वॉज ड्रिंकिंग वॉटर, मराठी अर्थ तो पाणी पीत होता. पाचवं वाक्य पाहूया सी वॉज मेकिंग अ काईट म्हणजे ती पतंग बनवत होती. पुढचं वाक्य पाहतोय आपण सात क्रमांकाचं इट वॉज क्राईंग ऑन द रोड, मराठी अर्थ ते मैदानावर रडत होते. आठवं वाक्य दे वेअर ब्रिंगिंग वॉटर, मराठी अर्थ होतोय त्याचा ते पाणी आणत होते, ते पाणी आणत होते. नववं वाक्य पाहतोय राम वॉज मेकिंग अ काईट, याचा मराठी अर्थ राम पतंग बनवत होता. दहावं वाक्य पाहतोय पीपल वेअर प्लेईंग क्रिकेट, मराठी अर्थ लोक क्रिकेट खेळत होते. अकरा वाक्य अ जॉग वॉज ड्रिंकिंग वॉटर, मराठी अर्थ कुत्रा पाणी पीत होता. बारा डॉग्स वेअर गोईंग विथ अ फार्मर, कुत्रे शेतकऱ्यासोबत जात होते. बारा वाक्य पाहतोय आपण अ टीचर वॉज टीचिंग इंग्लिश, मराठी अर्थ शिक्षक इंग्रजी शिकवत होते. चौदा वाक्य अ प्लेअर वॉज ड्रिंकिंग वॉटर,
खेळाडू पाणी पीत होता. 15. A horse was running on the road. म्हणजे अर्थ घोडा रस्त्यावर धावत होता. 16. वाक्य I was eating an apple. मराठी अर्थ मी सफरचंद खात होतो. 17. क्रमांकाचं वाक्य आहे I was opening school. मराठी अर्थ मी शाळा उघडत होतो. त्याच्यानंतर 18. क्रमांकाचं वाक्य आहे I was learning Hindi. याचा मराठीत अर्थ होतोय मी हिंदी शिकत होतो किंवा मी हिंदी शिकत होते. 19. क्रमांकाचं वाक्य पाहतोय आपण स्टुडंट्स वेअर हिअरिंग अ स्टोरी. हिअर म्हणजे ऐकणे आणि मराठी अर्थ विद्यार्थी गोष्ट ऐकत होते. 20. वाक्य अ थीप वॉज नॉट रनिंग देअर. मराठी अर्थ चोर तेथे पळत नव्हता. 21. वाक्य बॉईज वेअर रीडिंग अ नॉव्हेल. मराठी अर्थ मुले कादंबरी वाचत होते. 22. वाक्य वी वेअर गोईंग टू स्कूल. डब्ल्यू आर याचा प्रमाणित उच्चार आहे वर. वी वर गोईंग टू स्कूल. मराठीमध्ये अर्थ आम्ही शाळेत जात होतो. 23. वाक्य वी वेअर रायटिंग अ लेटर. त्याचा मराठी अर्थ आम्ही पत्र लिहित होतो. हे वाक्य आपण परत घेतो 23. वी वेअर रायटिंग अ लेटर. याचा मराठीत अर्थ होतो आम्ही पत्र लिहित होतो. वेअर म्हणजे होते, परंतु या ठिकाणी करता आम्ही आल्यामुळं आपण त्याचा अर्थ घेतला होतो आम्ही पत्र लिहित होतो. 24. वाक्य वी वेअर डान्सिंग ऑन द रोड. मराठीत अर्थ आहे आम्ही रस्त्यावर नाचत होतो. 25. वाक्य यू वेअर स्लीपिंग ऑन द मॅट. मराठी अर्थ तू चटईवर झोपत होतास. 26. वाक्य ही वॉज रीडिंग अ बुक. मराठी अर्थ तो पुस्तक वाचत होता. 27. वाक्य दे वेअर मेकिंग अ फिल्म. ते चित्रपट तयार करत होते. 28. वाक्य सी वॉज आस्किंग द टीचर. मराठी अर्थ ती शिक्षकाला विचारत होती. 28. वाक्य पाहतोय आपण दे वेअर लाफिंग देअर. त्याचा मराठीत अर्थ होतोय ते तेथे हसत होते. 30. वाक्य इच वॉज वॉकिंग देन. याचा मराठीमध्ये अर्थ होतो ते तेव्हा चालत होते. काय अर्थ होतो ते तेव्हा चालत होते. 31. वाक्य आहे राम वॉज स्पीकिंग विथ रावण. या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ राम रावणासोबत बोलत होता. 32. वाक्य पीपल वेअर ॲक्टिंग इन द ड्रामा. मराठी अर्थ लोक नाटकात अभिनय करत होते. 33. वाक्य अ प्यून वॉज स्वीपिंग अ रूम. मराठी अर्थ होतो शिपाई खोली झाडत होता. 34. वाक्य सचिन वॉज पेंटिंग अ वॉल. सचिन भिंत रंगवत होता. 35. वाक्य अ फार्मर वॉज सोईंग इन द फिल्म. मराठी अर्थ शेतकरी शेतात पेरत होता. 36. वाक्य गणेश वॉज डान्सिंग देअर. मराठी अर्थ गणेश तेथे नाचत होता. 37. वाक्य इट वॉज रेनिंग हियर. मराठी अर्थ येथे पाऊस पडत होता. 38. वाक्य रोहित वॉज कॉलिंग हिज फ्रेंड. मराठी अर्थ रोहित त्याच्या मित्राला बोलावत होता. 39. वाक्य अ मदर वॉज कुकिंग इन द किचन. मराठी अर्थ आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. 40. वाक्य
राधा वॉज पुचिंग अ बुक, मराठी अर्थ होतो या वाक्याचा राधा पुस्तक ठेवत होती, पुट म्हणजे ठेवणे आणि पुटिंग म्हणजे ठेवत. 41 वाक्य, ही वॉज सिंगिंग अ सॉन्ग, मराठी अर्थ होतो याचा तो गाणे गात होता, तो गाणे गात होता. 42 वाक्य, दे वेअर वॉचिंग अ पिक्चर, मराठी अर्थ ते चित्र पाहत होते किंवा ते चित्रपट पाहत होते. 43 वाक्य, वी वेअर प्लेइंग खो खो, मराठी अर्थ आम्ही खो खो खेळत होतो. 44, रोशन वॉज स्टॉपिंग नियर द स्टेशन, मराठी अर्थ रोशन स्टेशन जवळ थांबत होता. 45 वाक्य, मोहन वॉज कॉलिंग हर, मराठी अर्थ होतो याचा मोहन तिला बोलावत होता, मोहन तिला बोलावत होता. 46 वाक्य, अ स्टुडंट वॉज कम्प्लीटिंग हिज होमवर्क, याचा मराठीत अर्थ आहे विद्यार्थी त्याचा गृहपाठ पूर्ण करत होता. 47 वाक्य, ही वॉज कमिंग ऑन टाइम, मराठीत अर्थ तो वेळेवर येत होता, तो वेळेवर येत होता. 48, अ काऊ वॉज रनिंग ऑन द रोड, मराठी अर्थ गाय रस्त्यावर पळत होती, गाय रस्त्यावर पळत होती. 49, दे वेअर हिअरिंग अ स्टोरी, दे वेअर हिअरिंग अ स्टोरी, मराठी अर्थ ते गोष्ट ऐकत होते, ते गोष्ट ऐकत होते. 50 वाक्य, सोनू वॉज नॉट रनिंग देअर, मराठी अर्थ सोनू तेथे पळत नव्हता. इतक्या वेळा आपण पाहिलं होतं वॉज किंवा वेअर म्हणजे होते, परंतु त्या वाक्यात जर नॉट वापरलं तर त्याचा अर्थ होतो नव्हता, नव्हती, नव्हते. म्हणून 50 वाक्याचा सोनू वॉज नॉट रनिंग देअरचा अर्थ झाला सोनू तेथे पळत नव्हता. 51 वाक्य, दे वेअर रीडिंग अ नॉव्हेल, मराठीमध्ये अर्थ होतोय ते कादंबरी वाचत होते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण एकूण 51 वाक्य पाहिलेली आहेत. आपल्याला संपूर्ण व्हिडिओमधील ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या वहीमध्ये लिहाव्या लागतील आणि हा व्हिडिओ वारंवार वारंवार ऐकावा लागेल आणि माझ्यासोबत तुम्हाला ही संपूर्ण वाक्य पुन्हा 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 म्हणावी लागतील, म्हणजे तुमचा परफेक्ट सराव होईल आणि आपलं इंग्रजी परफेक्ट व्हायला मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांनाही जर तुम्हाला वाटत असेल इंग्रजी यावं तर त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय, धन्यवाद, पुन्हा भेटूया.